विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे संघर्ष बॅच नक्की आपण या बॅच मध्ये कोणती तयारी करून घेणार आहे ओके okay, शेड्यूल काय असणार आहे फीज किती असणार आहे बरेचसे प्रश्न आहेत तुमचे मी तुम्हाला सांगू का की मी बघा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे या व्हिडिओ सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजपासून सत्तावीस मे पर्यंत मी तुम्हाला डेमो लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे ओके सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला डेमो लेक्चर्स मिळतील त्याच्यानंतर ऍडमिशन्स तोपर्यंत सुरूच असणार आहेत आणि त्यानंतर आम्ही सहा जूनला रेग्युलर क्लास सुरू करणार आहे बरं याच्या मागचं कारण काय की ऑब्व्हियसली सगळ्याच ठिकाणी थोड्या दिवसात सुट्टी मिळणार आहे बारावीच्या मुलांना व्हॅकेशन बॅचेस कव्हर झालेले आहेत आणि आता त्यांना सुट्टीची खरोखर गरज आहे पुन्हा वर्षभर सुट्टी मिळणार नाहीये ना पण मी पण काय ठरवलंय की आपण पहिला डेमो लेक्चरच तुम्हाला प्रोव्हाइड करूया बर ही बॅच सुरू करण्यामागचं कारण अगोदर सांगतो आपलं युट्यूब चॅनल मी तीन चार वर्षापूर्वी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली म्हणूया आपण खूप मन लावून व्हिडिओ मी अपलोड करायचो एखादे कन्सेप्ट शिकवायचा प्रयत्न करायचो पण व्ह्यूज होत नव्हते ओके नंतर मला एक चॅनल सापडलं बघितलं मी की त्या चॅनलवरचे व्ह्यूज चांगले होते पण त्या चॅनलवर शिकवलं जात नव्हतं फक्त आय एम पी क्वेश्चन्स दिले जात होते नंतर माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना खरोखर माहितीच नाहीये की त्या टॉपिक मधल्या कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत कसा अभ्यास केला पाहिजे मग युट्यूबवर याची गरज आहे मला कळालं आणि मी तसे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली आणि सिरियसली चॅनलची ग्रोथ जबरदस्त झाली ओके मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली आय एम पी क्वेश्चन पाहिजेत मुलांना मग तुम्ही बघा बोर्डच्या वेळेस मी मुलांना आय एम पी क्वेश्चन्स दिलेत आणि त्यातले भरपूर क्वेश्चन्स आलेत सिरियसली आलेत लक्षात घ्या ओके बोर्डचा एक पॅटर्नच असतो रे ठरलेला पॅटर्न बरं आता आय एम पी क्वेश्चन्स आपण देतोय त्यातले प्रश्न येत आहेत पण मुलांना ते प्रश्न मिळाले पण अभ्यास कुठून करायचा हा मोठा प्रश्न होता आणि याच्यासाठीच संघर्ष बॅच आहे या बॅच मध्ये मी टॉपिक वाईज शिकवणारच नाहीये मग नक्की शिकवणार आहे काय आणि कसं कन्सेप्ट घेणार आहे म्हणलं तरी कसं घेणार आहे खूप तुमचे प्रश्न असतात तुमचे काय पालकांचे प्रश्न खूप असतात ओके मग मेन पॉईंट काय शांतपणे लक्ष द्या पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या यावर्षी केमिस्ट्रीचा एक पेपर झालाय त्याचं मी अनालिसिस तुम्हाला मी सांगतो की डेफिनेशन जवळजवळ दहा पेक्षा जास्त होत्या मी तर लिहिले दहा मार्काच म्हणजे डेफिनेशन केल्या पाहिजेत परफेक्ट मग मी टॉपिक वाईज डेफिनेशन घेतो ना सगळ्या एक्सप्लेन करतो ते कन्सेप्ट नुसतं डेफिनेशन पार्ट नाही करून घेणार मी तुमच्याकडून ते एक्सप्लेन करणार तुम्हाला ओके मग सगळ्या डेफिनेशन जर आपण केल्या टॉपिक वाईज तर टेन्शन नाही दहा पंधरा मार्काची तयारी झाली आपली तर तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विश ओके क्रिस्टलाइन सबस्टन्स एम ऑर फर्स्ट सबस्टन्स तुम्हाला सांगू का ऍडियाबॅटिक प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस ऑर्डर ऑफ रिॲक्शन मॉलिक्युरिटी केमिस्ट्रीच्या पार्ट वन मध्ये जे प्रश्न आहेत ना खूप कमी आहेत चार पाचच आहेत पण सेक्शन टू मध्ये डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल प्रायमरी सेकंड टर्शरी आम्हाइट तिथलं डिस्टिंग्विशन वेगळं असतं लक्षात घ्या रिॲक्शन लिहावे लागतात अरे पण सगळे मिळून दहा पण प्रश्न नाहीत त्यातला एक येणार म्हणजे येणार बर डिस्टिंग्विशचा प्रश्न नाही आला बघा ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटी हा प्रश्न याचे चान्सेस खूप आहेत नाही आलं पण एक्सप्लेन ऑर्डर ऑफ रिएक्शन येईल एक्सप्लेन मॉलिक्युलरिटी येईल मग डिस्टिंगविच पॉईंट आपण लिहिणार की नाही त्याच्यामुळे ह्याचं वेटेज दोन नाही ऍक्च्युअली जास्त मार्काच आहे डायग्रॅम डायग्रॅम म्हटलं की ना सांगू का बाळांनो इलेक्ट्रो केमिस्ट्री त्यातलीच डायग्रॅम येते एच टू ओ टू फ्युअल सेल विचारले या पेपरमध्ये नाहीतर ड्राय सेल आहे नाहीतर ते लीड अॅक्युम्युलेटर आहे लीड स्टोरेज सेल आहे लक्षात घ्या म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे याच्या सोडून बाहेरच्या डायग्राम येणारच नाही आहेत पण हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय ना आणि यासाठी संघर्ष व्हायचा आपण आम्ही डायग्रामचे चे सेपरेट व्हिडिओ घेणार आहे ओके याचा फायदा काय होणार आहे क्लिअर मी एक्सप्लेन करणार आहे पण थांबा डेरिव्हेशन्स केमिस्ट्री आहे तर डेरिवेशन सॉलिड स्टेटमध्ये आहे पण नाही नाही आहे त्यात ना एज लेंथ आणि अटॉमिक रेडियस याच्यामध्ये रिलेशन्स तयार करा असे प्रश्न असतात एक मार्काला येतो सीईटी मध्ये गॅरेंटेड क्वेश्चन असतो त्याच्यावरती लक्षात घ्या शंभर टक्के याच्यावर प्रश्न असतो बघा सिम्पल साठी एक वस्तू ट्वाइस आहे पण हे आता मी नाही बोलत कारण आपल्याला सुरुवात करायची मी असं इमॅजिन करणार आहे की तुमचं काही झालेलं नाहीये बेसिक घ्यायचं आहे मला आणि हा कोर्स जो आहे ना तो अगदी दिवाळीपर्यंत आपण चालवणार आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अगदी ऑक्टोबर पाच महिने आणि या पाच महिन्यात आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री कव्हर करणार आहे ओके बरं थांबा केमिस्ट्री मध्ये कुठे एवढे आहेत सोल्युशन मध्ये सांगतो कॉलिक्युटिव्ह प्रॉपर्टी मोलार मास याच्यामधलं डेरिवेशन असतात डिग्री ऑफ डिसोसिएशन फॅक्टर एकच थर्मो मध्ये वर्क डनचे डेरिवेशन्स आहेत केमिकल कायनेटिक्स मध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ आहे फिनिश मग आठ सात डेरिव्हेशन्स एकदम घेतो ना तुमचे सगळे बोर्डची प्रॉपर तयारी होणार आहे भीतीच नाही ना अरे इथं जवळजवळ एवढे मार्कांचे कव्हर झालं आपले न्यूमेरिकल्स होणारच ना मी सांगू का जेव्हा मी लॉज वगैरे शिकवेन समजा हेनरीज लॉ असेल त्याचं स्टेटमेंट घेणार त्याचे फॉर्म्युला डिराईव्ह करणार आपण त्याचे युनिट्सचे सगळे स्टडी करणार आणि मग न्युमेरिकल घेणारच ना आपण हे सर् स्लो आहे मध्ये न्युमेरिकल घेणार आपण त्याच्यावर कोहला स्लो आहे इलेक्ट्रो मध्ये मग न्युमेरिकल याची काळजी करू नका विथ लॉकटेबल शिकवणार आहे मी एक एक स्टेप करून दाखवणार आहे कुठले न्युमेरिकल घेणार अगोदरच सांगतो पुस्तकातले सॉल्ट पहिल्यांदा घेणार कारण तेच परीक्षेत विचारतात व्हॅल्यू सुद्धा चेंज होत आहेत नंतर एक्झरसाईज मधले घेणार ओके या कोर्समध्ये आपण सीईटी साठी काय घेणार नाहीये ऑक्टोबर नंतर आपण सीटीचा कोर्स सुरू करणार आहे बळानो होणार आहे काय माहितीये काही एक स्ट्रॅटेजी आहे की ऑक्टोबर पर्यंत आपण बोर्डची प्रिपरेशन छान केली की नाही काही टेन्शनच नाही राहणार काही टेन्शन राहणारच नाही लक्षात घ्या तुम्हाला ओके बर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रिॲक्शन जवळजवळ वीस मार्काला आहेत आणि रिॲक्शन मी तुम्हाला शिकवणार आहे वेगळ्या मेथडनं ओके जास्त डिटेल मेकॅनिझम घेणार नाही आहे मी हो तुमच्याकडून त्या करूनच घेणार आहे परत परत रिॲक्शन रिव्हिजन त्याची सारखी घेणार आहे मी ओके बरं आता सांगतो हे काउंट करा हे काय नाईन्टी नाईन मार्क्स होत नाहीत किंवा नाईटी एट होत नाहीत आपला केमिस्ट्री पेपर सत्तर मार्काचा असतो विथ ऑप्शन तो नाइी एट कडे ऑलमोस्ट जातो मग एवढे बाकीचे कुठले प्रश्न असतात सांगतो स्ट्रक्चर आयुपीएससी युजेस ऍडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस एक्सप्लेन द टर्म्स असले छोटे छोटे छोटेच क्वेश्चन असतात लक्षात घ्या हे सगळे मी तुमचे क्वेश्चन्स कव्हर करून घेणार आहे म्हणजे होणार आहे काय की आम्ही फोल्डर तयार करू या कोर्समध्ये टॉपिक वाईज एक फोल्डर असणार का ते क्वेश्चन आम्ही ऍड करू तो व्हिडिओ पण काय करणार आहे मी सांगतो लॉज सगळे दोन तीन मध्ये कव्हर करेल डेरिव्हेशन पासचा आहेत ते दोन व्हिडिओमध्ये कव्हर होतील म्हणजे थोडक्यात टॉपिक वाईज जाण्याच्या ऐवजी मी कन्सेप्ट वाईज जाणार आहे पण तुम्हाला समजणार आहे ते लक्षात घ्या डेमोलेक्स आजपासून देतो ना संध्याकाळपासून तुम्हाला ओके मग तुम्हाला आयडिया येईलच लक्षात घ्या बरं आणखीन काय प्रश्न असेल तुम्हाला विचारणार आहे तुम्ही मला या नंबरवर एट झिरो एट सेवन थ्री वन एट झिरो सिक्स फोर वर कॉल करू शकताय पण टायमिंग मी तुम्हाला सांगतो आज दुपारी तीन नंतर तुम्ही कॉल करा अगदी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कॉल आम्ही रिसिव्ह करू नके ओके त्यानंतर कुलकर्णी सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय ओके त्याच्यावर पण त्या नंबरवर हो तुम्ही कधीही कॉल करू शकता है, ओके, ओके? हो, हो है? तुम्हाला डिटेल माहिती मिळेल आणखी ओके आणि हे झालं केमिस्ट्रीचं आता फिजिक्सचं काय मी फक्त तुम्हाला सांगतो ट्वेंटी ट्वेंटी वनला आय थिंक बोर्ड एक्झाम कॅन्सल झाले होते लक्षात घ्या मग मार्च ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी ट्वेंटी टू मार्च बरं का सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी वनला झालंय बरं का पण मी तुम्हाला मार्च ट्वेंटी ट्वेंटी टू आणि मार्च ट्वेंटी ट्वेंटी थ्री चे पेपर अनालिसिस करायला लावतोय मी नुसते एमसीक्यू बघा यातल्या दहा पैकी तीन एमसीक्यू क्यू रिपीट झाले आहेत तशा बरं ह्या पेपरमध्ये तुम्हाला दिसल डिफाईन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इम्पेडन्स माहित नाही नुसते ऐका फक्त शब्द सेम क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये रिपीट झालेले दिसतील सलग मध्ये पेपर रिपीट होतो क्वेश्चन रिपीट होत फिजिक्समध्ये सांगतो डेरिव्हेशनचा सा पार्ट जास्त टेन्शन घेऊ नका ते कमी यायला लागलेत अली डेफिनेशन डिस्टिंग्विश डायग्राम हेच प्रश्न मध्ये यायला लागले ते पण किती माहिती आहे का सत्तर पैकी पे पस्तीस पेक्षा जास्त मार्कांचं भेटेज याच गोष्टींचा आहे केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये सुद्धा फिजिक्समध्ये अगोदर नुसतं डेरिवेशन्स असायचे फिजिक्सची भीती वाटते ना कोर्स जॉईन करा बिलकुल भीती वाटणार नाही तुम्हाला ओके आणि हे आपलं पाचवं वर्ष आहे मी आनंदाने सांगतोय चार वर्षापूर्वी आपण कोर्स लाँच करायला सुरुवात केली ओके okay, पण हा संघर्ष बॅच हा नवीनच कोर्स आहे लक्षात घ्या सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातून तीन दिवस तुम्हाला मी लेक्चर्स प्रोवाइड करणार आहे सफिशियंट असणार आहे ते कारण माझं सुरुवातीपासून एकच म्हणणं असतं जेवढं दिलं ते मुलाकडून कम्प्लीट तर व्हायला पाहिजे ना आम्ही रोज तीन तीन तासाचे जर लेक्चर्स घेतले ना बाळानो तुमच्याकडून तुमच्या ऑफलाईन बरोबर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे ना मी तुम्हाला सांगू का मला एवढ्या रिक्वायरमेंट आल्यात ना गेल्या दहा दिवसात इतके लोक भेटलेत म्हणूया आपण तर सांगू का अजून प्रश्न आहेत तुमचे पण आपली फीज मी तुम्हाला सांगतो आपली ही जी फीज आहे ती आहे तीन हजार रुपये प्लस इंटरनेट हँडलिंग चार्जेस समथिंग काहीतरी ऍड होतील आणि तेवढी फी तुम्हाला भरावी लागेल पण ही पाच महिन्यासाठी आहे पण पाच महिने म्हणजे में ऑक्टोबरला कोर्स एंड होणार का नाही त्यावेळेस वाटलं तर थोडा एक्सटेंड सुद्धा होईल सगळे दिलेले पॉइंट्स कव्हर केले जाणार आहेत पण असं टॉपिक वाईज मी शिकवणार नाही आहे फिजिक्सला वेळ लागणार आहे कारण एका लेक्समध्ये कदाचित एकच डेरवेशन होईल पण इनिशियली हळूच होणार आहे हे लक्षात घ्या हळू अगदी व्यवस्थित म्हणजे मी तुम्हाला सांगू का आता क्लिअरली बघा फिजिक्समध्ये एखादी कॉन्सेप्ट मला घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे वेल ऑफ डेथ ओके तुम्हाला सांगतो मग मी त्यात मुलांना काय एक्सप्लेन करतो अगदी व्यवस्थित समजा इथं वेहिकल आहे आणि ते सर्क्युलर मोशन करते त्या वेल ऑफ डेथ मध्ये तर त्याच्यावर फोर्सेस कोणते ऍक्ट होत तर सांगतो नेहमी डाउनवर्ड ऍक्ट होतो वेट अलॉंग सरफेस असतो फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर मग मला सांगा हा ऑब्जेक्ट फिरतोय की नाही मी अगोदर हे एक्सप्लेन करणार तुम्हाला ओके okay? आणि मग सांगणार टूवर्ड सेंटर कोण ऍक्ट होत आहे नॉर्मल रिॲक्शन तीच सेंटीमीटर फोर्स प्रोव्हाइड करणार हे एकदा कळलं ना की नॉर् नॉर्मल असते वेट नेहमी डाऊन रोडर असले किती प्रश्नात माहिती आहे का आ, वे हे झालं वेल ऑफ डेथ आहे व्हेकल अलँग हॉरिझॉन्टल लाईन व्हेकल अलँग बँकड रोड आहे म्हणून आपण सिम्पल पेंड्युलर मध्ये पण असायचं आहे सरफेस टेन्शन फ्ल्युड मेकॅनिक्स त्याच्यामध्ये पण हेच आहे प्रेशर तिथं पण फोर्सेस रिझॉल्व्ह करावे लागतात लक्षात घ्या मग ह्या प्रकारे आपला कोर्स असणार आहे मी तुम्हाला माझा नंबर तर दिलेलाच आहे दुपारी तीन नंतर डाउट्स विचारू शकता आता तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता रिप्लाय आम्ही नक्की करू ओके मग अजून दुपारी तीन नंतर डेमो लेक्चर सुद्धा प्रोवाइड करणार आहे संध्याकाळपर्यंत म्हणूया आपण म्हणजे आज तेवीस तारीख आहे ती मग तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पाच सहा दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स भरपूर प्रोवाइड करतो ओके आणि तुमच्या तरी शंका असेल तरी विचारा पण कोर्सची फी किती आहे बाळानो फक्त तीन हजार फिजिक्स केमिस्ट्री सगळं करवणार आहे मग so, मॅथ्सला काय मॅथ सरप्राईज आहे एक दोन दिवसात ते तुम्हाला पण कळेल ओके okay, मॅथ्सला तुमचे फेवरेट शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत मी तुम्हाला सांगू का काही काळजी करायची नाही अगदी छान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ओके okay, तणाव घ्यायचा नाही मला आनंदी चेहरे हवेत त्यासाठी बॅच आहे माझा वीस पंधरा वीस वर्षाचा अनुभव काय सांगतो की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस महिना जेव्हा उरलेला असतो ना तेव्हा माझ्याकडं अकॅडमी मधली मुलं येतात ते काय बोलतात आहे का की सर आम्ही दोन वर्ष जेई ची प्रिपरेशन करत होतो एनसीआरटी फोकस होता आता इतकं टेन्शन आलंय काय करायचं सुचत नाहीये बोर्डची तयारी काहीच केली नाहीये मग हे मला यावर्षी नको आहे ओके तुम्ही जेईची प्रिपरेशन करा आठवड्यातून तीन दिवस वेळ काढा सेव्हन्टी चा टार्गेट आरामात तुम्हाला अचीव आरामात कुठलीही गोष्ट मिळत नाही सॉरी चूक झाली अभ्यास करावा लागेल करावं लागेल कष्ट तुम्हाला माझ्यावर करावं लागेल ठीक आहे मग काय असते डाऊट्स विचारा कोर्स बऱ्याच मुलांनी पर्चेस केलेला आहे त्यांना धन्यवाद कुठल्याही क्युरी न विचारता लॉन्च केल्या केल्या म्हणजे अजून मी आत्ता बोलतोय कोर्स बद्दल पण दोन दिवसापूर्वीच मी ठेवला है। ते अपलोड करून ठेवलाय तेवढं असून तेवढ्या ह्याच्यावर त्यांनी तो कोर्स पर्चेस पण केलाय सह्याद्री ट्युटोरियल्स हे ऍप डाउनलोड करा मेन ती गोष्ट सांगतो सह्याद्री ट्युटोरियल्स या ऍपवरती तो कोर्स आहे ओके त्याची लिंक जमलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच तुम्हाला आणि त्याच्यावर स्टोअर मध्ये तो कोर्स असेल ठीक आहे मग चला ऑल द बेस्ट धन्यवाद